मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. शिक्षक भरतीची दुसरी यादी ही लागणार आहे आणि यामध्ये कशा प्रकारची निवड ही आपली होणार आहे त्याबद्दलची माहिती देणारा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, बऱ्याचशा जागा ह्या रिक्त आलेल्या आहेत आणि ह्या सर्व जागा आता कन्व्हर्ट होणार आहेत, रूपांतरित होणार आहेत. तर ही यादी मित्रांनो सप्टेंबर महिन्यात लागणार आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये विना मुलाखत रिक्त जागा सहित दुसरी यादी घोषित होणार आहे. ज्या माजी सैनिक आणि इतर रिक्त राहणाऱ्या जागा आहेत त्याचबरोबर मुलाखत घेणाऱ्या संस्थांची यादी सुद्धा तेव्हाच लागेल. मित्रांनो, एकूण रिक्त राहिलेल्या जागेवर पुन्हा एकदा निवड यादी लागणार आहे. समांतर आरक्षण आणि इतर कारणास्तव ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्या जागा पूर्णपणे कन्वर्ट होणार आहेत आणि त्या जागा त्या त्या प्रवर्गातील खुल्या सर्वसाधारण उमेदवारांसाठी उपलब्ध होणार आहे. तर यासाठी पुन्हा एकदा आपल्याला प्रसंतीक्रम आणि मिळालेले गुण यानुसार ही निवड यादी लागणार आहे. तर शक्यता आहे पसंतीक्रम सुद्धा आपल्याला देण्याचा चान्स तिथे मिळू शकतो, अन्यथा आपला जो काही मागचा पसंतीक्रम होता तोच रियूज करून आपल्याला या जागा मिळू शकतात. तर दोन शक्यता इथे आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, जर आपल्याला जास्त मार्क असतील तर आपण या ज्या जागा राहिलेल्या आहेत रिक्त त्या ओपनमधून आपल्याला मिळू शकतात. परंतु ओपनमध्ये जर जागा नसेल आणि आपण ओपनचा पसंतीक्रम दिलेला असेल तर मात्र आपली तिथे नियुक्ती होणार नाही आहे. त्यामुळे पसंतीक्रम यामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानुसारच निवड यादी ही लावण्यात येणार आहे. तर मागचे जे काही आपण पसंतीक्रम दिलेले आहेत तेच पसंतीक्रम पुन्हा या दुसऱ्या यादीमध्ये वापरले जाण्याची शक्यता आहे किंवा पुन्हा एकदा पसंतीक्रम देण्यासाठी आपल्याला चान्स मिळू शकतो. तर मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मागच्या वेळेस पसंतीक्रम देताना मोठ्या प्रमाणात चुका झाल्यात आणि त्यामुळे त्यांना पहिल्या यादीमध्ये नियुक्ती मिळू शकली नाही किंवा निवड यादीमध्ये त्यांचं नाव आलं नाही. त्यामुळे आपण सर्वांनी मागणी करणं गरजेचं आहे की पसंतीक्रम देण्याची संधी एकदा पुन्हा उपलब्ध व्हावी, जेणेकरून आपण अभ्यासपूर्वक चांगल्या प्रकारे पसंतीक्रम देऊन योग्य मार्काच्या नुसार आपल्याला दुसऱ्या यादीमध्ये स्थान मिळेल. तर अशा प्रकारे निवड यादी ही लागणार आहे आणि यामध्ये जे पहिलेच विद्यार्थी आहेत त्यांना संधी मिळणार आहे. अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो आणि ती माहिती आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे. शक्यता अशाच प्रकारची आहे, त्यासाठी आपण तयार राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. कोणामध्ये शंका आणि प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.